आज संपूर्ण म्हणजे मागच्या 2-3 दिवसापासनं संपूर्ण देशभरामध्ये अशा कार्यक्रमाचं विविध वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्याचा मागचा उद्देश असा आहे की येणाऱ्या पुढच्या दिवसांमध्ये 10वी आणि 12वीची एक्झाम होते आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की मुलं डिप्रेशनमध्ये जातात किंवा टेन्शनमध्ये मुलांचं सगळं घरातलं वातावरण असतं, तर त्यामधनं निघून मुलांनी परीक्षा चांगली द्यावी आणि चांगलं मार्क्स त्यांना मिळाले पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं ही एक कन्सेप्ट आदरणीय मोदी साहेबांनी पुढे आणली की परीक्षे पे चर्चा ही झाली पाहिजे आणि येणाऱ्या 27 तारखेला आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी हे देशभरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहे आणि म्हणून आम्ही प्रत्येक शाळेपर्यंत मॅसेज पोहोचवतोय की आपण शाळेच्या माध्यमातनं 27 तारखेला सकाळी 11 वाजता ह्या कार्यक्रमाचं आयोजन आपण करावं आणि मोदीजींचे जे विचार आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोचले पाहिजे ह्यासाठी ह्या सगळ्या व्यवस्था आम्ही उभ्या केलेल्या आहे. आणि त्याचाच एक छोटा भाग म्हणून आज माझ्या रावेर मतदारसंघामध्ये म्हणजे आजपासनं येणाऱ्या पुढच्या 4 दिवसांमध्ये प्रत्येक तालुक्यावर आम्ही ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन आम्ही ठेवतो आहे की जेणेकरून ह्या संदर्भातली माहिती कार्यक्रमाची आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत आणि शाळांपर्यंत आम्ही देऊ शकतो.